सुरक्षा नियमांकडे लक्ष द्या, स्वतःबरोबर इतरांनाही जगण्याची संधी द्या। अहो रस्ताही तुमचाच, वेळही तुमचीच, घाई केली तर मृत्यूही तुमचाच। गाडी पळू नको जास्त, गाडी खूप एकदम वेट आहे तुला। अरे यार नको समजू, मी काय अक्कल जात होतो रे गाडी। असं नाही रे, मी बोलतो तुला। यार काय असत, आरामात जा। समजून काय फायदा नाही आला रे, पळलो तो गाडी। आम्ही या भूतलावर जन्म घेण्यासाठी 9 महिने थांबतो, नीट चालायला येण्यासाठी 1-1.5 वर्ष थांबतो, शाळेत प्रवेश घेण्यासाठी 3-4 वर्ष थांबतो, मतदानासाठी 18 वर्ष थांबतो आणि नोकरीसाठी 22-23 वर्ष थांबतो, लग्नासाठी 26-27 वर्ष थांबतो। अशा बऱ्याच गोष्टी ज्याच्यासाठी आपण योग्य वेळ येण्याची वाट बघतो, आणि गाडी ओव्हरटेक करताना 30 सेकंदही थांबू शकत नाही आपण, आणि अपघात झाल्यावर भांडण करण्यासाठी तासभर थांबतो। अहो ज्याला कुठं थांबायचं कळतं ना, त्याला आयुष्य कळत। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील, कल्याण शहर वाहतूक शाखा। 32वा रस्ता सुरक्षा अभियान यांचं उद्घाटन दिनांक 18/1/2021 रोजी माननीय पोलीस आयुक्त श्री विवेकजी फणसाडकर साहेब, माननीय DCP ट्राफिक बाळासाहेबजी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। रस्ता सुरक्षा अभियानच्या दरम्यान दिनांक 21/1/2021 पासून कल्याण शहरामध्ये आम्ही विविध कार्यक्रम या ठिकाणी उद्घाटन झाल्यानंतर आयोजित केलेले आहेत। आज दिनांक 30/1/2021 रोजी या ठिकाणी स्टार सिटी हॉस्पिटल, रोटरी कल्याण ऑफ डायमंड, त्याचबरोबर बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी पोलीस कर्मचारी यांचं मेडिकल चेकअप या ठिकाणी करण्यात आलं, रिक्षा चालकांचं मेडिकल चेकअप करण्यात आलं, पत्रकारांचं मेडिकल चेकअप करण्यात आलं। त्याच पद्धतीने आम्ही रस्त्यावरती हेमराजाचं एक स्वरूप रस्त्यावर उतरून लोकांना आव्हान केलं, जे हेल्मेट घालून विदाउट हेल्मेट वाहन चालवतात त्यांना फूल देऊन प्रत्यक्षात आपण हेमराज त्यांच्या समोर ठेवून हेमराजाच्या माध्यमातून त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं। हेल्मेट वापरा, स्वतःला सुरक्षित ठेवा, सीलबेल्ट लावा, स्वतःला सुरक्षित ठेवा, अशाप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती निर्माण केली। रस्ता सुरक्षा अभियान हे 1 महिना नाही तर पूर्ण वर्ष 2021 या कालावधीत आम्ही चालू ठेवणार आहोत। कल्याणकरांना वारंवार आमच्या सरकारी वाहनावरील माईक सिस्टीमच्या माध्यमातून आम्ही जागृत करत असतो, दारू पिऊन वाहन चालवू नका, नो पार्किंगच्या ठिकाणी वाहनं पार्किंग करू नका, जेणेकरून रस्ता लोकांचा रस्ता अडवण्याचा अधिकार कुठल्याही वाहन चालकाला नाही, म्हणून वाहतुकीच्या नियमनाच्या संदर्भात आम्ही कल्याणकरांनी जागृत राहिलं पाहिजे। त्याच पद्धतीने रश ड्रायव्हिंग करू नका, विदाउट हेल्मेटचं वाहन चालवू नका, लायसन्सशिवाय वाहन चालवू नका, इन्शुरन्स गाडीचा काढल्याशिवाय तुम्ही वाहन चालवू नका, गाडीचा फिटनेस पहा, खराब गाडी असेल तर ती घराच्या बाहेर काढू नका, जेणेकरून आपली गाडी बंद केल्यानंतर त्या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये होईल। आणि आज अजूनसुद्धा कोरोनाचं सावट आमच्या दूर गेलेलं नाही आहे, त्यामुळे कुठंतरी एखाद्या पेशंटला जाण्यासाठी गाडी त्या ठिकाणी बंद केल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्याला सामोरं जावं लागेल, वाहतूक कोंडी होईल आणि त्याला लवकरात लवकर उपचार करणं आवश्यक आहे, असा पेशंट आपल्यामुळे दगावू नये। त्याच पद्धतीने रश ड्रायव्हिंग करून कुठंतरी एखादा अपघात होऊन आपण शतगिरी होऊ नका, कारण जेवढं कोरोनामध्ये लोकं मयत झाले नाहीत, जेवढं आमचे सैनिक बॉर्डरला ग्रस्त होत नाहीत,
तेवढं वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष केल्यानंतर ओवर स्पीड वाहन चालवल्यानंतर ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत त्या ठिकाणी लोकांनी आपली काळजी घेतली पाहिजे, त्या ठिकाणी आजूबाजूचे सायनिंग बोर्ड पाहिले पाहिजेत, वाहनाचा स्पीड आपण लिमिटेड ठेवला पाहिजे, स्वतःची काळजी आणि दुसऱ्याची सुद्धा काळजी आपण ठेवली आहेत. आपण राष्ट्राची संपत्ती आहात, आपण स्वतःचे मालक जरी असला तर पण आपण राष्ट्राची संपत्ती आहात आणि दुसरा व्यक्तीसुद्धा घरता करता करीत आपल्या वाहन चालवामुळे, कार चालवण्यामुळे किंवा ट्रक चालवण्या किंवा बस चालवण्यामुळे कुठेतरी क्षतिग्रस्त होईल, तो अपघातग्रस्त होईल आणि संपूर्ण त्याचं कुटुंब त्या अपघातग्रस्त झाल्यानंतर त्याच्याच भोवती ते कुटुंब हॉस्पिटलमध्ये सब बाधित होतं. आणि आमचं रस्ता सुरक्षा अभियान हा आम्हाला जर सक्सेस करायचं असेल तर फक्त वाहतूक पोलिसांचंच काम नाही, ठाणे पोलिसांचंच काम नाही, तर प्रत्येक नागरिक हा पोलीस झाला पाहिजे आणि त्याने वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत आणि जेणेकरून कमीत कमी आमचं वाहतुकीचे या ठिकाणी अपघात झाले पाहिजेत. कारण वाहतूक हे मानवाच्या किंवा यंत्राच्या माध्यमातून होतो, त्यामुळे रोड क्रॉस करताना आम्ही काय काळजी घेतली पाहिजे, घरून निघताना आम्ही हेल्मेट सोबत घेतलं आहे का नाही ते पाहिलं पाहिजे आणि वाहन चालवताना दारू पिऊन वाहन चालवू नका. एवढे आम्ही या वाहन रस्ता सुरक्षा अभियान 2021-32 रस्ता सुरक्षा अभियानमुळे आम्ही कल्याणच्या नागरिकांना, ठाण्यातील नागरिकांना, महाराष्ट्रातील नागरिकांना आणि भारतवासियांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.